काय रे कुठे हरवलंस? काय नाही. तू सांगितलंस म्या ऐकलो आणि मला पटलं बी. काही नाही, सगळी काम करताना घरच्यांची आठवण आली. दिवाळी आपल्या माणसांबरोबर साजरा करायचा सण आहे. दिवाळी सारख्या सणाला आपल्या चार भिंतीतल्या लोकांची आठवण येणारच. हो ना, आठवण तर येतेच आहे. आणि तिकडे काय चालू असन याचे विचार बी डोक्यात येत असतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला अशी साफसफाई करताना घरची कामं करताना आईने पाहिलं ना तर आई म्हणेल दिवाळीच्या आधीच तू सगळी साफसफाई करतोयस, आवरावरी करतोयस. सूर्य नेमका कुठल्या दिशेने उगवलाय? मी जणू एखादा पराक्रम केल्यासारखा आई सगळ्यांना सांगत सुटेल. Yes, come in. सर, दिवाळीचे गिफ्ट्स आपल्या काही क्लायंट्सने खास तुमच्यासाठी पाठवले. ठेव. थँक यू सर. वृंदा. यस सर. वृंदा, तू दिवाळी कशी साजरी करतेस? सर, साफसफाई करते, जमेल तेवढे पदार्थ बनवते बस. आणि ते नाही म्हणत आहे, आपली माणसं सोडून गेली असताना तू दिवाळी कशी साजरी करतेस? अशा वेळेस स्वतःला काय समजावतेस? सर, माझे हसबंड गेल्यानंतर त्यांची आठवण तर यायचीच, पण सण आल्यानंतर त्या सर्व आठवणी असह्य व्हायच्या. पण ते असताना नेहमी म्हणायचे, तुझ्या आनंदात माझा आनंद. आणि त्यांच्या ह्याच वाक्यामुळे मी आनंद राहायचा प्रयत्न करायला लागले. तरीही आपली आवडती व्यक्ती आपल्या जवळ असण्याचा आनंद आणि ती व्यक्ती कुठेतरी आहे हे मानण्यातला आनंद याच्यात अशात फरक आहे. मला माहिती आहे सर, तुम्ही विहंगला मिस करताय, पण डोंट वरी, तो लवकरच परत येईल. तो सुद्धा फार लांब नाही राहू शकणार तुम्हा सर्वांपासून. ह्या गिफ्ट्समुळे तुम्ही फार डिस्टर्ब झाले असं मला वाटतंय. माझी चूक झाली, मी उगाच या सिच्युएशनमध्ये तुम्हाला. नाही, इट्स ओके, इट्स ओके. पण याच्याशी रिलेटेड मला एक गोष्ट आठवली. दरवर्षी हे गिफ्ट घरी घेऊन गेलो ना की विहंग खूप कुतूहलाने सगळे अनपॅक करायचा. दरवर्षी तेच असणार हे त्याला माहिती असायचं. आपलं फारसा ड्रायफ्रुट्स नाही एखादा शो पीस, तरीही प्रत्येक वर्षी फार उत्साहानं तो हे सगळे बॉक्सेस उघडायचा. या दिवाळीत तो नाही, तू जसं स्वतःला समजवलंस तसं मी स्वतःला कसं समजाव? तो नाही तर दसरा खायला उठला होता. दिवाळी त्याच्या आठवणींनी श्वास कोंडल्यासारखा होणार. चला, पानं घेतलीयत, हातपाय धुवून चला सगळ्यांनी. ठीक आहे, आलो आलो. म्या काय म्हणते, दिवाळीचा फराळ बनवाया सुरुवात करायला पाहिजे, काय वाटत? आम्हाला काय वाटणार,
घरातल्या अन्नपूर्णीची इच्छा, तिच्या पुढे आम्ही सदैव नतमस्तक. सगळी चकल्या, शंकरपाळी, करंज्या याचा घमघमाट जोपर्यंत पसरत नाही तोपर्यंत दिवाळी आल्यासारखं वाटणारच नाही. बरोबर आहे, पण ही अन्नपूर्णा मंत्र म्हणून दिवाळीचा फराळ बनवणार नाही. त्यासाठी तिला बाजारातून काही जिन्नस आणून द्यावे लागतील म्हणून सांगतीय. हे झालंय. बर, तुम्हाला काय हवे त्याची यादी द्या. याला काय हा समज सामान आणून भी देईल आणि तुम्हाला आणि बकुळाला फराळ बनवायला मदत भी करील. तात्या, मी सगळं सामान आणून देईन, पण काय? पण काय? संगीत शिकायचंय, कला शिकायची आहे आणि त्यासाठी अजून बरंच अंतर पार करायचंय. मी सगळं करेन तात्या, पण फराळ बनवायला मी काय मदत करू, कारण मला त्यातलं काहीच येत नाही. काय नकाराची घंटा सदैव गळ्यात घालूनच फिरता का आपण? इथून पुढे ये नाय ते नाय असा नकाराचा पाडा माझ्या समोर चालणार नाही. काय नाहीतर परीक्षेत एक एक कामाची भर पडत जाईल. समजा ठीक आहे, मी करेन तात्या, पण मला अजूनही कळत नाहीये की या सगळ्या कामांचा आणि लोककला शिकण्याचा काय संबंध आहे. संशय बाधक प्रश्न. रुक्मिणी, ह्या तुला फराळाला तर मदत करीलच, पण आजपासून स्वतःच जेवण स्वतः बनवील आणि तेच खाईल. ते बी चुलीवरच. आता चूल पेटवण्यापासून अन्न ताटात पडेपर्यंत हे शब्द यानं स्वतःच करायचं. आणि हो, हा काम करत असताना घरातल्या दोन्ही अन्नपूर्णांचा जीव तुटला. किती बी काय बी झालं तरी ह्याला मदत करायची नाही. विकास, हे काय? ऑफिस मध्ये दिवाळीचे काही गिफ्ट आले होते, घरी घेऊन जाण्याची इच्छा नाही. मी इथे ठेवू शकतो का? आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा सुद्धा तू इतका फॉर्मल नव्हतास, सो प्लीज. विहंग नाहीये त्यामुळे दिवाळी साजरे करणं दूरच. दिवाळी येते हे आम्ही एकमेकांना दाखवू सुद्धा शकत नाही. मी समजू शकते. अगं, तू कशाला हे सगळं?
एक्सक्यूज मी. हा रेवती बोल. विकास, अरे ही माणसं आली आहेत, ही म्हणतायत की घराला बाहेरून दिव्यांच्या माळा लावायला त्यांना बोलवलंय. तू बोलवलंयस का दिलेली ऑर्डर कॅन्सल करायची विसरलायस? नाही, मीच त्यांना बोलवलं. काय? हो, त्यांना सांग की दरवर्षी दिवाळीसाठी आपण जी सजावट करतो तशीच करा, पण फक्त बाहेर नाही. आतमध्ये यावेळेस कसलंही डेकोरेशन नसणार आहे. विकास, कशासाठी काय गरज आहे ह्या सगळ्याची? असं काय चांगलं घडतंय किंवा घडलंय ज्यामुळे आपण घराला बाहेरून दिव्यांच्या माळा लावणार आहोत? काही घडलं नाही हे दाखवण्यासाठीच घराबाहेर आरास करायची. तू काय बोलतोयस मला काही कळत नाहीये. आपल्या इथे सगळ्या सोसायटीमध्ये माहितीये की आपण दिवाळी किती मोठ्या प्रमाणात साजरी करतो. म्हणजे आपल्याकडे इथे अंधार असताना सुद्धा आपण लोकांच्या डोळ्यात भरण्यासाठी हे सगळं करायचं? हो, या वर्षी दिवाळीत आपल्या घराबाहेर अंधार दिसला तर लोक प्रश्न विचारणार, आणि आपल्याकडे काय परिस्थिती हे लोकांना मला कळू द्यायचं नाही. रेवती, मला विहंगाची काळजी वाटते. विहंग निघून गेलाय ही बातमीचा माझ्या शत्रूंपर्यंत पोचली, आणि जर ते आपल्या आधी विहंग पर्यंत पोचले त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, आणि त्यात आत्ता ज्या प्रोजेक्टमध्ये मी इन्वॉल्व्ड आहे तिथे या बातमीमुळे राजकारण होऊ शकतं. विकास बरळीकर हे नाव ब्रँड होत चाललंय, त्या तोंडाला डांबर फासायला लोक टाकलेले आहेत, आणि मला ते काही नको. ओके, ठीक आहे, मी सांगते यांना दिव्यांच्या माळा लावायला. मुलगा निघून गेलाय आणि आपण घर सजवतोय याचा तुला किती त्रास होत असेल त्याचा अंदाज आहे मला, पण आता हे सगळं करणं गरजेचं आहे रेवती, बिलीव मी. सध्या तरी आपला अंधार लोकांपासून लपवून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. दिव्यांची माळ लावून अंधार दूर करत असताना कदाचित आपलाही अंधार दूर होऊ शकतो. ठीक आहे, मी सांगते त्यांना तसं. ठेवते हा फोन. अरे, असं बरं वाटतं काय ना, दिवाळीपेक्षा दिवाळीची तयारी करायला मजा येते. हॅपी दिवाळी. येतो. निघालास? सेशन साठी नव्हतो आलो, गिफ्ट द्यायला आलो होतो. घरी घेऊन जायचे नव्हते, पण घरच्या युद्धात लोकांच्या भावना चिरडण्यात काय. मला वाटलं हीच योग्य जागा आहे म्हणून मी इथे आलो. एकतर पोटात खड्डे पडून चक्कर पडल्यावर जेवायला मिळन, नाहीतर ताटामध्ये कोळ शेतरी असते. ऐका ना, आता तात्याने सांगितलंय ना, मग हाय ते हाय. ऐकलं का? मंदिरात जाऊन येतो आणि येताना केंद्राच्या हिशोबाच्या वया पण बघून येतो. काय आता लक्ष्मी पूजनाला सोपड्या लागतील, अर्धवट हिशेब जमत नाही आपल्याला.
त्यामुळे आता रातच्या जेवणालाच येईन. भाई एकदम आरामात या, काय हरकत नाही. होय का, अधी मध्ये कधी बी येऊ शकतो काम झालं की. झाली का, झाली तयारी? हा झालंय, पण ते कांदा आहे ते मगापासून तुम्ही गोल गोलच चिरताय. तू भाजीचे, मी भाकऱ्या करायला घेते. बर. त्याला एकल्याला सांगितलं ना काम करायला, तुम्ही काय म्हणून राबता दोघी जणी. अण्णा तुम्ही कशामध्ये बोलताय, त्यांना करू देऊन त्यांना काय करायचं आहे ते. उगा आपण स्वयंपाक घरातल्या राजकारणात नाही जायचं. आता तुम्ही काय मी काय, बाहेरची दुनियादारी आपल्यालाच करावी लागते सगळी, त्यांना कस कळणार. हा या लोकांना काय माहित आपला त्रास. तेच, त्यांना बसू दे भाकऱ्या बडवीत. चला करायला पाहिजे ना भाकरी धापायची म्हटलं. एक मिनिट. नाही तुम्ही मला मदत करू नका प्लीज, हे सगळं मला एकट्याला करायला सांगितलंय म्हणजे ही माझी एकट्याची परीक्षा आहे आणि ती मीच देणार आहे. याआधी माझी परीक्षा दुसऱ्याने देण्याचेच परिणाम भोगतोय मी, आता नाही असं होऊ देणार मी. तुम्ही मला फक्त सांगा कसं करायचं ते, मी करतो सगळं. ओके हळू हळू अरे तसं ना जोरानं फुंकल्यावर धूर येणारच. आणि मधून मधून श्वास घेण्यासाठी तोंड बाजूला करावं लागत म्हणजे ठसक लागत नाही. तसच आले का ये? नाही हो, मी सांगेन की आल्यावर, तुम्ही नका काळजी करू. बिंडो कळते का तू कशाला मदत करतो? हा अरे ह्यो परीक्षेत पास झाला आणि ह्याने काय चांगलं करून लावलं तर तात्या त्याला आपल्या गाजीवर बसवलं की. बसा भाऊ मत. अण्णा तुम्हाला समुद्र खालचं वाळवंट कसं काय दिसत कळन मला, असं काय बी होणार नाहीये. झालं झालं पेटली. निश्चित चूल पेटली तर एवढा आनंद झालाय, तुझं जेवण बनवलं ना तर गावभर ढोल बडबीत फिरल. अण्णा आता एखाद्याला नवीन गोष्ट शिकल्याचा आनंद होऊ शकतो ना. असू दे असू दे. तुझ्या काय करायला आलं नाही तर तुला अजिबात मिळणार नाही. त्याच नुसत्या चुली फुकून घरभर धूर करून त्याचा स्वयंपाक येत नाही ना, तसं काय कला नुसत्या आवडून कला येत नसती. कला आहे ना कला, त्याची रक्तात असायला लागते, रक्तात कष्ट पडतात त्याला. त्यामुळे तुला असं वाटतंय का नाही की तात्या तुला असं अलगद फुलं सारखं उचलून त्यांच्या गादीवर बसवल, मग
तू काय बरं का हे बघा मला असं काहीही करायचं नाही मला फक्त हे गाणं हे संगीत ही लोककला शिकायची आहे बस कला माझ्या रक्तात आहे की नाही मला माहिती नाही पण ती शिकण्यासाठी मी काहीही करायला तयार एवढं समजलं अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा सोनी लिव्ह वी लिव्ह टू एंटरटेन